नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर या ठिकाणी आपण जी परभणी युनिव्हर्सिटी आहे ॲग्रिकल्चर वसंतराव नाईक, तर या ठिकाणी संपूर्ण माहिती आपण घेण्यासाठी आलेलो आहोत। आपल्या सोबत या ठिकाणी मॅडम आहेत, तर नमस्कार मॅडम। नमस्कार। तर या ठिकाणी जे कृषी प्रदर्शन सिल्लोड आहे, राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन आहे 2023, तर या ठिकाणी विविध स्टॉल आहेत, तर त्याविषयी जे आपले शेतकरी आहेत महाराष्ट्रभरातून, तर त्यांना एक थोडक्यात माहिती द्यावी की या ठिकाणी कोणकोणती माहिती शेतकऱ्यांना मिळू शकते आणि विद्यापीठसुद्धा कोणकोणते शेतकऱ्याच्या स्तरावर काम करत आहे। नक्कीच, आपण आज आपण इथं राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात आलेलो आहे आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत परभणी जे आपलं मराठवाड्यासाठी मेन विद्यापीठ आहे त्याच्या अंतर्गत सगळे काही आमचे जे काही डिपार्टमेंट आहेत, वेगवेगळे विभाग आहेत, त्यांचे विविध स्टॉल लागलेले आहेत आणि आज आपण ज्या स्टॉलमध्ये उभे आहेत तो म्हणजे कृषी विज्ञान केंद्राचा स्टॉल आहे। वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत 4 कृषी विज्ञान केंद्र आहेत आणि सगळ्यात पहिलं आणि आपलं आमचा जो स्टॉल आहे कृषी विज्ञान केंद्र औरंगाबाद 1 जे की पैठण रोडला आहे, त्याचप्रमाणे दुसरं आपलं कृषी विज्ञान केंद्र आहे ते कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर उस्मानाबाद जिल्ह्यात आहे। तिसरं कृषी विज्ञान केंद्र जे आहे ते कृषी विज्ञान केंद्र खामगाव बीड 2 आणि नवीनच कृषी विज्ञान केंद्र जे सुरू झालेले ते बदनापूर कृषी विज्ञान केंद्र आणि आम्ही ते वेगवेगळे प्रात्यक्षिक तिथं दाखवलेले आहेत शेतकऱ्यांसाठी, कारण की मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसाठी ही फार स्वर्ण संधी आहे की एकाच छताखाली 4 कृषी विद्यापीठाचे तुम्हाला वेगवेगळे स्टॉल बघायला भेटतात आणि आमच्या कृषी विज्ञान केंद्राचं जे काम आहे ते आम्ही तांत्रिक माहिती जी आहे ती शेतकऱ्यांकडे पोहोचवण्याचं काम आम्ही सातत्याने करत असतो। आमच्या इकडे लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन आहे। माझा जो काही विषय तो पशुसंवर्धनाच्या निगडीत, आपण पाहत आहे की परसबागेतील कुक्कुटपालनामध्ये आपल्या भागासाठी उपयुक्त असणारी ही ग्रामप्रिय कोंबडी आणि या खूप चांगलं हिचं अट्रॅक्शन पॉईंट झालेली, येणारा प्रत्येक शेतकरी असेल, तरुण वर्ग असेल, महिला वर्ग असेल, ते कृषीपूरक व्यवसायाला हे स्थान देत आहे। त्याचबरोबर वेगवेगळे मॉडेल्स ठेवलेले आहेत ज्यामध्ये शेतकऱ्यांना त्याचं प्रात्यक्षिक पण ज्ञान होतं आणि वेगवेगळे प्रक्रिया पदार्थ पण आहेत ज्यांनी छोटासा आपण लघुउद्योग करू शकता। वेगवेगळे विविध अवजार आहेत आणि विविध जे काही जास्त उत्पादन देणारे पिकाच्या जाती आहेत आणि हे सगळे जे काही वाहन आहेत ते आपल्या मराठवाडा विभागासाठी इथं सगळ्यात उपयुक्त आहेत आणि आपल्या शेतकऱ्यांनी यांचा लाभ घ्यावा असंच मी आपल्याला आवाहन करते। धन्यवाद। बरोबर। तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी शेतीपूरक व्यवसाय हा करावा हा आपण का सांगतो, कारण शेती जी आहे पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असते आणि शेती निसर्गावर अवलंबून असल्यामुळे जी शेती आहे शेती करते वेळेस बरेच वेळेस निसर्गामध्ये कधी जास्त पाऊस पडतो, अति महापूर होतो, तर त्यावेळेस शेतीपूरक जर व्यवसाय असेल जसं दुग्ध व्यवसाय आहे, कुक्कुटपालन आहे किंवा इतर जे व्यवसाय आहे त्याकडे जर वळाल तर येणारं आपण एकाच्याच भरोशावर म्हणजे पूर्णपणे शेतीवर न निगडीत राहता दुसऱ्या व्यवसायावर सुद्धा राहतो, तेच काम या ठिकाणी चालू आहे। तुम्ही प्रत्यक्ष या ठिकाणी स्टॉलला भेट द्या, युनिव्हर्सिटीतील विद्यापीठातील जी ही पदाधिकारी आहेत त्यांची एक वेळेस भेट घ्या, संपूर्ण शेतकऱ्यांसाठी माहिती घ्या, तर नक्की जर माहिती घ्याल तर नक्की तुमचाही फायदा होईल। आपण जे युनिव्हर्सिटी प्रत्येक विद्यापीठ जे आहे भागानुसार वेगवेगळं काम करत आहे आणि शेतकऱ्यांसाठी कसं जास्तीत जास्त फायदेशीर राहील ती माहिती आपल्याला मॅडमनी सुद्धा दिली आहे, तर त्यांनी जी आपल्या शेतकऱ्यांसाठी माहिती दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। धन्यवाद।